समाज जमीन शेत नाव तो करून घेतले आणि आता लावले हा कण बाहेर मुलाने का मग त्याच्यावर कसा भरवसा करावा कोण आता या इथं बसा इथे त्याचा भरवसा नाही दुसऱ्याचा काय भरवसा काय नाही इथं बसा खुडकी बसा बसा काय हा मुलं सांभाळतात का नाही नीट आता काय करावं साखरपती न्यायची काय गरज सांभाळल्या मग तुम्हाला काय वाटत नाही का आता काय वाटून काय करावं काय आपल्या ताकद आहे का वाटायला काय काही आता आपला जीव चाललाय का तुम्ही मारणार का सारख्या वयोवृद्ध लोकांच्या ही समस्या आहेत की मुला मुलं सांभाळणार झालेत आता ह्या उतरत्या वयात कसं वाटतंय मुलगा सांभाळणार झाल्यावर जरा आता काय वाटतं गोड वाटते गोड वाटत काय वाटत मग मुलगा झाला की हलकी लावून साखर वाटतात तेव्हा कसं वाटतंय येडे वाटतात साखर नाही येडे वाटतात तुला जोडे मारवले खाली बसून रडतात मग आता व्हिडिओ मी युट्यूब चॅनलला टाकालोय आणि ही व्हिडिओ तुमच्या पोरानं बघितल्यावर का बघा ना साखर बघा ना बघू जा त्याला काय व्हिला जाते मला एक सांगा आता मग काय जमीन वगैरे असेल तुमच्या नावावर ठेवा का थोडी काय सांगाल तुम्ही काय करायला थोडी काय तुम्हाला विचार आला असेल की बाबा आपल्या बिनावर सांभाळ तुम्ही स्वसात घेतल्यास काय दिला जागा काही मग तुम्हाला तुमच्या बाजूने बी न्याय आहे ना अधिकार आहे ना तुमचा बी आता कुठं आहे नावचं करून घेतलं खरेदी का बरं सांभाळा झालं म्हणून जायचं काय कुठं जावं कुठं जायचं कोर्टात जायचं तुमचा का दोन आहेत तिने काय म्हणली हाय आपले ही सांभाळीत आपल्याला त्याचा अर्धा एकर आपला अर्धा एकर द्या एक एकर जरा म्हणजे तुम्हाला मुळात अर्धा एकर वाटणी दिली ती बी दिलो एक मुलगा आहे त्याला बस त्याला आता असलेला साखरपती घेऊन मग पहिलेचे दोन काय म्हणतात त्यांच्याकडे काय म्हणून तुम्हाला दिल तो तुम्ही देऊन टाकलो बस त्यांच्याकडे जायला तोंड आहे का आपल्याला का काय ना कापले का नाही आपले हो ना काय म्हणून जावं त्यांना तीच खावं लागेल बघावं कस कसे होते जमाजमान पण आता अंदाज दादा तुमचं वय किती आहे वय माझं 95 आहे 95 आहे आणि अजून म्हणजे काय खात होते एवढं पहिलेच्या काळात तुम्ही स्ट्रॉंग आहे बोलण्यामध्ये आवाज आहे अजून चोरला भाजी कुरबुची भाजी उमराच्या जोड्या आणि चवळीचा पाला खाल्ला माणसं आले आता मी एवढे तुमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांची व्हिडिओ बनवतोय पण तुमच्या आवाजामध्ये अजून दम आहे काय खनक आवाज आहे आणि तुम्ही चलण्यामध्ये बी तुमच्या पावर आहे म्हणजे एवढी तब्येत सांभाळून 95 वर्ष आहे बरं आता काही काळानंतर असे तुमच्यासारखे फेट्याचे तुमच्यासारखा पोशाख बघा मिळणार नाही असा पटका बांधा आमच्यासारखी माणसंच नाहीत आता चट गेली हरकून आता कोणी एखादी आमच्यासारखा मेला आणि त्याला पटका बांधायचा म्हणजे इकडे ती पटका बांधा होतो कारण आता कार्यक्रमात जी गेलो लग्नात गेलो की एक घंटाभर डोक्यावर फेटा ठेवायचं म्हणलं तर त्यांना अवघड वाटतंय हो ना मग तुम्ही तर सारखं कंटिन्युअसली होता आमचा जन्मच गेला ह्याचा कारण आता काही काळानंतर या असे कारण काही काळानंतर असा पोशाख बघायला भेटणार नाही पटकाच भेटणार नाही माणसंच मिळणार बघायला मिळणार नाही बरं दादा थोडं सांगा बरं हे पटक्याचं महत्व काय पटक्याचं महत्व आपल्या आपल्या शरीराला एक तर ऊन लागत नाही एक तर कानाला उन्हाळ्यात लागत नाही म्हणजे डोक्याला सुरक्षा म्हणा की आता हे व्हिडिओ तुमचा युट्यूब चॅनलला टाकवले आणि तुमच्या जर पोरानं हा व्हिडिओ बघितला बघू जा ना हरकत नाही ना मग त्यासाठी तुम्हाला विचारतोय मला सांगा तुम्ही आपण लेकरावाला जन्म कसाठी देतो की म्हातारपणाला सारा होईल काहीतर मोठं झाल्यावर सांभाळतील काही जण तर नवसं करून मागवतील बाबा नाही तर ती आता रडारी आहे तर ती रडारी ज्याला नाही का नाही आम्हाला पोरग नाही म्हणून रोडवली आणि ज्याला आहे त्याला काय आम्ही हायत मला असं पोरग म्हणून रोडवलं दिला जसं मग बरं दादा तुम्ही बालपण बघितलं जेवण पण बघितलं आता म्हातार पण बघायला एवढं तुम्हाला सांगतो मी ऍक्शन झालेलं काय काय ऐकणार तुम्हाला हो म्हणजे ऍक्शनचा काळ म्हणजे रजाचा का हा काय ऐकणार ऐकण्यात आहे बघण्यात कुठलं माझे आता आहे का ऐकण्यात आहे तुमच्यासारखे 20 वर्षाचा चांगलं कळत होतं तुम्हाला मग ऍक्शनचा काळ म्हणजे नेमकं काय थोडं सांगा की मुसलमानाली मुसलमान मारित होते आपल्या लोकांना पहिलं हिंदूला मग त्यांचं ते त्यांचा ताबा आला मग ती पळला आणि पुन्हा आपल्या लोकांनी त्यांना मारले म्हणजे सुरुवात त्यांनी केली म्हणा की मग घेतलो का 2 एकर जमीन
आता ज्याला एखाद्याला शहरामध्ये प्लॉट घ्यायचं म्हणत तर हुना झाली. अरे खेड्यात होईना गेले आणि तुम्ही शहरात भोकाला शेतात घेणं होणार, एखादं गुंठा घेणं होणार. आता जे विकणारे आहे ते कोणी घेणारे, फक्त आता त्या स्वतःच्या कमावर का नाही एक गुंठा घेऊन बघा म्हणायचं. नोटा आता पहिले नोटा होत्या का नाही होत्या कागदाच्या नोटा? सुरला नव्हत्या नोटा, सुरला नव्हत्या. पहिल्या सुरला कोणती नोट निघाली बरं तुमच्या काळात? निजामची, निजामची नोट होती का? होती ना. स्वातंत्र्य मिळण्याच्या पहिले निजामचं राज्य होतं का? मग निजाम, निजामची नोट होती का? मग निजामच्या नोटवर चित्र कशाचं होतं? तो मिनारा, चार मिनार होता का? चार मिनार पैसे डबर होते एवढा पहिले पिचडीचे पैसे, तांब्याचे, चांदीचे पैसे, भोग पडते, भोग पडके कस काय ती कशासाठी भोग होता त्या पैशाला? तुला माहिती आहे आम्ही दुरीत वाचे आपलं माल तयार करायचं. कुठं जायचं म्हणलं म्हणजे ते हमीने भरायचे कमरेला बांधायचे जाते. बँक आल्यात पहिले बँक नव्हती. कुठं ठेवत होतो पैसे मग? आता कुठं ठेवायचे? सगळं गाडग्यात, घरातल्या गाडग्यात. एवढं कष्ट करून ती घेतलेलं आहे. वर्धासरामध्ये नेऊन सोडा हो, एवढं बोलू राहिला हो. वर्धाश्रममध्ये नेऊन सोडा. वर्धा आश्रम मध्ये सोडायला तिथं पैसे घेतात महिन्याला किती? हो साहेब आपल्याकडून? हा आमच्याकडून घेतील. कुठले देणार मग? किती घेतील? म्हणजे कावर काय अडचण उरेल आहे का? कोण लेवणी होत चाल पुन्हा? वर्धा आश्रम मध्ये चांगलं वाटतंय का तुम्हाला? आनंदाने खात आपलं बिनगुरी काय, एक नको दोन नको नोकरी ओघ वाटतंय. त्यामुळे जमाना आता उलटा निघाला म्हणा निघाला. बरं दादा, धन्यवाद आमच्याशी चांगलं बोलल्याबद्दल.